दिवाळीच्या निमित्ताने कपड्यापासून चीज वस्तूपर्यंत आणि धान्यापासून मिठाईपर्यंतच्या खरेदीला वाढ झाली आहे. याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोषणाईचे दिवे यांचा बाजारही भरला आहे. याच अनुषंगाने खामगाव शहरातील बाजाराची रौनक वाढली आहे. प्रत्येक नागरिक आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार खरेदी करताना यावेळी दिसत आहे. तसेच दिवाळी सणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, गाड्या यांचा खरेदीचेही बेत आखले जातात. संस्कृतीने दिवाळीनिमित्त बाजारात भरणाऱ्या खरेदीच्या उत्साहात भर घातली आहे. आता ऑनलाईन शॉपिंगचा बेत लागल्याने काहीसे ग्राहक आता थेट ऑनलाईन पर्याय निवडू लागले आहे. नमस्कार, आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. यावेळी फटाके दुकान जवळपास 42 दुकानं लागलेली आहे. मालाचे भाव थोडे मागच्या वर्षीपेक्षा वाढलेले आहेत यावेळी, आणि पावसामुळे थोडा सीझनवर परिणाम झालेला आहे. बाकी सेल वगैरे व्यवस्थित चालू आहे. पावसामुळे ग्राउंडवर खूप चिखल झालेला आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेनं चायनाचे कोणत्याही प्रकारचा वस्तू माल कोणत्याच दुकानदारानं मार्केटमध्ये ठेवलेला नाही आहे. विकायचा तो प्रश्नच येत नाही, पण मार्केटमध्ये कोणाजवळही चायना माल नाही आहे. आणि प्लॅस्टिक पॉलिथिन थैल्यासुद्धा कोणी वापरलेल्या नाही आहे. कापडी थैल्या सगळे वापरत आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे खामगाव येथील नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानामध्ये फटाक्याची दुकाने लावण्याची अनुमती दिली आहे. या मैदानात जवळपास 42 फटाक्यांची दुकाने लागणार आहे. फटाके व्यावसायिक राजू गिरजापुरे त्यांचे म्हणणे आहे की यावर्षी सरकारने चायना मालवर बंदी घातल्याने त्यामुळे दुकानदार चायना माल विकणे किंवा खरेदी करू शकत नाही. त्यात भर म्हणजे पावसामुळे बाजारात थोडी मंदी पाहावयास मिळत आहे. ही माहिती खामगाव येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.